महाराजा सारखं पुत्र मी महाराजा सारखा पुत्रच नको म्हणून सांगणार आहो. महाराजाच्या आईला धन्यवाद देऊ लागलो. मी शंतर बोलत धन्य माता पिता माफ करा मी मुद्द्याला जाऊ द्या फक्त मला. माझं कीर्तन थोडस ओळिंबा लावून असते बरं जरा इकडे तिकडं कि मला सांगायचं होतं दत्त म्हणजे काय. तिकडे जायच ना गेलो होतो इकडे सैरा वैरा नको कार्यक्रम. मी सांगत होतो विषयी तुम्हाला अनुसयेच्या सुता आणि तुका म्हणे पावा हे दत्त मंदिरासाठी मी हे बोललो होतो. आणि मी म्हणलो इथं कुण्यातरबाईचं अनुसया नाव असलं आणि ती माझ्या बोकाठी बसली या अर्थ सांगितलं. अनुसया कोणाला म्हणावं जिच्याजवळ एवढी सुद्धा असूया नाही तिला अनुसया म्हणावं. तिचं नाव आहे अनुसया माता. जिच्याजवळ एवढी सुद्धा असूया नाही तिच्याच पोटाला दत्त जन्माला येते. दत्त कधी म्हणतात की तीन देव आले त्याचं पाळणा केलं. तुम्हाला माहित आहे की पुण्यात त्याच्या बायका आल्या तीन घेऊन चालल्यावर तिने म्हणले या पाळण्याला गिराय रिकामा पाळणा राहुनी लागते. तेवढ्यात अचानक एक फोड आला अनुसया मातेला. फोड आलाय म्हणेपर्यंत अचानक आला तर अचानकच फुटला. त्याच्यातून दत्त दत्त या शब्दाचा अर्थ आहे अचानक. मी असंच कुलूप लावून शेताला निघालते तर दत्त म्हणून सोयरी आली गेली. त्याला म्हणतात हे अचानक कार्यक्रम. पण ज्यांना अचानक येते ना त्यांना जगभर दिंडोरा पेटत असतो. सोपी घटना नाही. पण त्यालाही आपलं सदर करायचं असेल तर आपल्याजवळ पक्का भाव लागतो. पक्का भाव लागतो का तर दत्त भगवान असे कितीतरी लोकांना सांभाळतात. जेवढे स्वतःच आमच्याकडे बरेच माणसं आहेत असं सगळं महाराजांसारखं. आता सांगणे पण योगागुण ते बी महाराज होते आणि ते योगागुण गेले महाराज एक 15 दिवसाखाली. त्याने असं बरोबर सांगतो ते जा ही घे आकडा घेऊन किती पाहिजे तेवढे लाव म्हणायची कसं करावं सगळं राहते हो. पण कसं आहे हे पांढरे कपडे घातलं का महाराज लई मर्यादा इथे जरा भगवं घातलं का पाहिजे तेवढे आकडे तुम्हाला घेन ना देणं आपणाला काय. पण आम्हाला ती नको आहे. आम्ही आमच्यातूनच वैतागून गेलेले आहो आणि तिकडे कशाला जाऊन जायला गेलो. आता कमवायला सुद्धा माणसं कमव. मला आईनं सांगितली हे बघ तू ग बिना कामाची कीर्तन करीत हिंडो. मी म्हणलं आता सगळे लोक पाय पडलेले आहेत आईतच कस राहते असले कामाचे नाहीत. मग कमीत कमी तुझ्या मातीला 1.5 लाख रुपयाचा टिळा लागाव एक एक रुपयाने. तुझे किती लोक झाले 1.5 लाख. तसलं कमवायचं असलं तरच मर नाहीतर मरू सुद्धा नको म्हणली आईनं. हे करायचं असलं की भाव घेऊनच चलावा. भाव तंत कर हजारो प्रमाण देता येतील याच्यावर हो. मी एकच प्रमाण देतो पुन्हा प्रमाण द्यायची सुद्धा गरज नाही. तुम्ही तर सर्वजण विद्वान आहात. भाव करिता कीर्तन भावे करिता कीर्तन
तर प्रमाण द्यायची गरज नाही म्हणून अजून एक बार सांगतो तुम्हाला भावी करिता कीर्तन कीर्तन करायबी भाव लागते कीर्तन ऐकायलाही भाव लागते आपण कीर्तन कसलं ऐकतो महाराज कुठला आहे म्हणायला कसला आहे लवकर सोडते का उशिरा सोडते दिशा देख नाही का देखण्यावर राहते कीर्तन भावी करिता कीर्तन काय होते तरी करणारा करतो तारी अनेक जन मग काय होते भेटे नारायण याच्यात थोडा सुद्धा किंतुपणा नाही संदेह नाही म्हणे तो का याचं ध्रुपद लय मजेशीर आहे महाराज हाचे साच खरा भाव कथे माझी उभा देव नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे पांडुरंग हे म्हणणं सोपाय आमच्या पुढे नाच ना मी विचारलो कधीच आमच्या गुरु महाराजाला एवढी कीर्तन करलेलो एक बार मी पांडुरंग नाच ना म्हणून त्याने सांगितले महाराज लोकाला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही कीर्तन करणार आहो म्हणून नाचणार ज्या दिवशी देवाला चांगलं वाटायसाठी कीर्तन करतात त्या दिवशी 100% त्याने नाचल त्याच्यात वाढणार त्याच्यापेक्षा पुढचं काय सांगू तुम्हाला ही बारख्या बारख्या गोष्टी येतात हे कोणीच सांगणार आपल्याला वैता गुण गेलो या कामात परमार्थात सुद्धा का तर नुसती खिचडी होऊन गेली राजानो एक दिवस असा येईल महाराज तुम्ही आणि मी जर नीट झालो बरं आता नाहीतर एक दिवस असा येईल असं ताण देऊन मारतील महाराज लोकांना लोक सोप नाही बरं कार्यक्रम का मला एकानं म्हणलं महाराज लईच परमार्थ वाढलाय राजा दिवा बंद व्हायच्या टायमाला सुद्धा मोठा हुन बंद होते कळालं का दिवा विजायच्या टायमाला सुद्धा मोठा होऊन इज्जत असते एवढं वाढले म्हणजे कुठं बंद पडणार आहे म्हणून समजायचं तुम्ही त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्ही इज्जतीन राहू लागते तुम्ही नवा मला नाद नाही खाल्ल्याला शिवाय द्यायचं आपण आपणालाच बोलायचं काय बोलायचं याच्यापेक्षा पुढचं प्रमाण द्यायची गरज आहे का कीर्तन कराय भाव प्रवचन कराय भाव ऐकायला भाव सगळ्या गोष्टीला भाव लागतो त्याच्यात वाद भावाशिवाय तसं नाही महाराज तुम्ही घंटा झाला बोललो नुसतं भाव भाव असं ठोस एक काहीतरी सांगा आपल्याकडे पद्धत आहे कुण्यातलं मोठ्याचा दाखला द्यावं लागते तेव्हा आपणाला पटते ननंबर आहे सांगतात चिल्लर लोकांचं सांगत नाही एथ वडील जे जे करते पुढचं टाकणं लागत नाही बरं आणि ये अनुस्थिती सामान्य सकळ मोठी मोठी माणसं गावातले काय करतात याच्यावरून ठरलं जाते की पुढचे बारखी का करणार मी लहान होतो एवढाच होतो मी आमच्या गावात की खेळत होते आमच्या गावात अजून बी खेळतात म्हणा पण मी होतो बारीक पण मला त्याच्यातलं काही कळत नव्हतं ते असं 4-5 जण गोल बसलेले दोघांच्या बरोबरात मी बसलो त्याच्यात कसं राहते असं कसं काही करायचं जस्तीला वाटून द्यायचं उरलेलं घटुडं खाली ठेवायचं मी दोघांच्या बरोबरात बसलेला होतो मग त्याच्यात ती खालचं पान वडायचं राहते का ती कुणाला वडीत नाही उठ आट्या म्हटले का मी आट्या कशाला ध्यान ठेवू उठ म्हणलेलं मला वाटलं मलाच म्हणाले काय की मीच बारका होतो मी उठून उभारलो त्याच्यात बस म्हणायचं राहत नाही पुन्हा माझ माझं खाली बसलो तर लगेच पुढच्या म्हणलं उठ असे किती बारकी बस म्हणजे उठ मी बसलं की पुन्हा उठच म्हणायची मला का माहिती आहे कुणाला म्हणाले पण ती नावर हात्यात उठवायची मी महाराज उठ आठ्या उठ नवल्या उठ धायल्या उठ बाश्या मी बी वरचोर मोठा होत गेलो ग्रंथ यांनी सांगायला चालू केलो त्याचं आता म्हणणे पण नाही इलाज आहे माझा आता मी तर काय करू त्याला की उठ बाश्या उठ रंडी म्हटलं झालं मी म्हणलो खबरदार ती साधी रंडी नाही तुकाराम महाराज सांगतात सांभाळी सांभाळी कापुली ही माया ती माया नावाची आहे आणि त्याचा अर्थ बी कसा राहते हो का की प्रत्यास करतात का याचा अर्थ माहीत नाही तुम्हाला मी सांगतो घरला घेऊन जावा जाता तो काही चल घरला चल घरला चल घर चारता येईल चल घरला चल घर हे घरला आणि त्यात तिथून अर्धा एक अर्धा अवघड खेळ आहे भाऊ
كيف غاو كريشة بانغريزة؟ ملا بيشار ليك. مارا سبت أتلا هنا كون جيو؟ سبت أتلا هنا كوني بيجت جوني. مجيو كون سر بانشان. بوليس باتيل، شيرمان، مالي باتيل، سر غرام بانشة سكري بانشة. جودي ساو كريت. يا لو كوني أدي هنا جت جاو كا؟ مغ باركي باركي غنا نجت. أكون من تاجي أكون على ترا. ها ها. يا سلو كلا دي جت جاو. तसं भाव आणि याचा अभंग त्याचा एक मोठा दाखला देऊन जातो तुम्हाला विचार करा रामायणामध्ये माता कैकेयी एवढं प्रेम रामावर कोणीच केलं नव्हतं रामायणात कैकेयी सारखं प्रेम सख्या माईनं सुद्धा केलं कौसल्यानं रामाला कोणत्या टाइमात जेवायचे जेवायला काय लागते डोळ्यात तेल घालून कैकेयी माता बघत होती कोणत्या टाइमात राम झोपणार आहे कोणत्या टाइमात रामाला आंघोळ घालायची आंघोळीला पाणी किती गरम राहो किती ऊन राहो फक्त कैकेयीला कळत होतं कोणत्या टाइमात राम रडल्यावर ताकद घ्यासाठी रडलाय बरोबर पक्क्या माईला कळते बरं लेकरु कोणतं रडलाय ती पाण्याचं रडलाय का बिस्किटाचं आहे का दुधाचं आहे का उग ताकद घ्यायचं आहे का उग कडवर घ्यायचं आहे का बाहेर हिंडवायचं आहे हे कोणाला कळते तवा काही केला कळत होतं कौशल्य ध्यानच देत नव्हती या कामात चारही भाऊ जर जेवाय बसले शत्रुघ्नाला खडा लागला भातात कट्टमन वाजल्याबरोबर काही काही ना रामाच्या तोंडापुढे वंजळ केली काढ बाहेर बाहेर का रामान म्हणत का अरे खडा लाग मला नाही त्याला त्याला लागलाय म्हणजे तुला बी लागलाय काढ एवढा भाव एवढं प्रेम काही काहीचं प्रभू रामचंद्रावर आणि ती काही काही माता एका दिवशी झोपल्यावर तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय आलं म्हटलं तर 26 मजल्याची माडी बघितली तिनं मजल्यावर मजले 26 तेव्हा लई फक्त माळवत होतं एवढी नव्हतं तेव्हा 26 मजल्याची बिल्डिंग बघितली आणि सकाळी उठून काही काही नवऱ्याला सांगितली काही काहीचा नवरा कोण दशरथ राजा नवरा बी राहो त्रासला राहो बरं आम्ही का नवरी आहोय नाही तुम्ही जीप सुद्धा काढू नका त्याच्या पुढे गेले की तुम्हाला पक्क कळलं आपला नवरा राहो तर कैकेयी सारखा राहो कैकेयी मातेला जसला होता तसला राहो सकाळी उठून स्वप्न सांगितले अहो मला स्वप्न पडले काय पडले रात्री मी स्वप्नात 26 मजल्याची माडी बघितली म्हणजे वा दशरथ राजाने म्हणलं लगेच विश्वकर्म्याला बोललं विश्वकर्म्या ये आला काय मालक राणीच्या स्वप्नात पडले रात्री काय म्हणून 26 मजल्याची माडी बांध बघितली तिनं कसं बांधत्यात त्यानं म्हटलं 15 दिवसात बांधून देतो असं आपल्याने नव्हतं ती टाण वाळू आणि एका बितड्यामध्ये एक दगड होत होता तवा महिलाचा दगड 26 मजल्याची बिल्डिंग मंत्र म्हणलो की नवरा राहो त्रासला बायकोला पडलेलं स्वप्न साकार करणारा नवरा राहो माझ्या बी घरी तिला स्वप्न पडलं तिला म्हणल्यावर कळते ही अवघड वस्तू नव्हतं तिला म्हणल्यावर कळते काय तिला म्हणजे कुणाला अरे तुला काही माहिती जरा थांब महाराज बरोबर 6.5 महिन्याखाली आषाढी वारे आमच्या तिला स्वप्न पडलं वारीतच होतो आम्ही दोघं बरोबर तिने म्हणले मला सकाळी स्वप्न पडले मी म्हणू का पडले आणि ते ठाकरे साहेबांनी राजीनामा दिल्यातून त्याच्या जागेवर तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणून मी तिच्याकडे बघितलो असं खालून वरी असं तीन मार बघ काय म्हणलीस ते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिली म्हण त्याच्या जागावर तुम्ही मुख्यमंत्री झाला असं स्वप्नात आलंय मी म्हणलो जलंबर वाट बघ असला नवरा तर का कामाचा बायकोचं स्वप्न जर साकार करत नसत दशरथ राजानं स्वप्न साकार केलं सांगितलं विश्वकर्म्याला बिल्डिंग बांधून दे 15 दिवसात बिल्डिंग तयार लगेच मुहूर्त काढला वास्तुशांतीचा कैकेयी मातेला आमंत्रण दिलं विश्वकर्म्यानं राजमाता बांधकाम कंप्लीट झालेलं आहे
आणि वास्तू शक्य आणि चला तुमच्या हाताने उद्या उद्घाटन करायचे. मुळात तर वास्तू शांती म्हणतात कशाला तीच माहीत नाही आम्हाला. करताव तर वास्तू शांती आपण वास्तू शांती करायची म्हणजे करायची कुणाची शांती? शांती कुणाची करायची? आपण वास्तूची म्हणतो हा हा त्याचा फाट सांगतो. इथं जेवढ्या बायका बसल्यात ज्या दिवशी तुम्ही पहिली बार हळदीच्या अंगानं लग्नाच्या पहिल्या दिवशी निघालो वाटत नदी लागल्यावर काका टाकत्यात इकडं. नदी जर लागली नवरीला घेऊन येताना तर का करच्या तिकडे तुमच्याकडे असं केलची करंजी असं उतरावून टाकतात इकडे बी आहे का? माय आहे मग सारखंच आहे आपलं. मग मला सांगा त्या नदीमध्ये ते करंज्या हे उतरून टाकायचं केलची उतरून टाकायचं कशासाठी? त्या नदीला भूक लागते का? हा हा त्या नदीच्या आश्रयाला आश्रय राहतात होत नाही बर. नदीच्या आश्रयाला कोण राहते? आसरा राहतात. आणि ती आसरा जर हळदीच्या अंगाला येऊन चिकटल्या तर दगा फटका होऊ शकतो नवरीचा म्हणून उतरावून टाकतात. मला सांगा आपल्या घरात थरावर येऊन बसलेली वाळू ती कुठली आहे? किती तेलच्या खाऊन आली असेल तिनं? किती करंज्या खाऊन आली? वाळू कुठली आणतो आपण? मग एवढ्याला उतरावून टाकलेला आहे तिथं तळलेलं. आणि ती वाळू आमच्या घरला मग आसरा संघच आली असत्या की ती आसराची शांती. एक वाळूची शांती. दुसरं सळई. सळईच्या कारखान्यामध्ये वर्षाला 4-5 माणसं मरतात. माझी दिंडी जेजूरला त्या कारखान्याजवळ राहते म्हणून अनुभव आहे मला. मी वर्षाला 4-5 लोक मरतात त्याचा आत्मा त्या सळईबरोबर राहते. त्या सळईची शांती करायची. शिमटाच्या कारखान्यात जा एक दोन माणसं वर्षाला मरतात नाका तोंडात सिमेंट जाऊन त्याचा आत्मा शिमटात राहते त्याची शांती. इटा इटा कशाच्या तयार करतात महाराज? मातीच्या. बर माती कुठली आणतात? जिथं कमीत कमी 100 फूट काळी आहे तिथली. हा मालरानातली आणतात. तिथं काहीच पिकत नाही. बरं नापीक जमिनीतून आणतात. मग मला सांगा नापीक जमिनीतली माती आपल्या घराच्या थरावर बसल्यावर आपलं घर पिकू दिल होय? त्या मातीची शांती करावं लागते. बरं ज्यानं बांधकाम केलं त्यानं का गुणानं करते होय? अर्धी टाकले शे थरावर बसत नाही त्याची एक बार शांती करावं लागते. मग हे सगळं एका जागी आल्यावर त्याचं नाव वास्तू शांती आहे. आणि मग म्हणाव घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसते नाती अर्थाला त्या अर्थ असावा अर्थाला त्या अर्थ असावा नको तर नुसते नानी सूर गुलाबी परस्परांचे नको तर नुसते गाणी या घरट्यातून या घरट्यातून या घरट्यातून या घरट्यातून पिलो उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती. मग घर होते असत तयार. आणि त्या घराची वास्तू शांती काही काही आहे साहेबाच्या घराची. काही काही आहे साहेब सकाळी वाजत गाजत निघाल्या रिबीन बांधलेली होती बघत बघत गेल्या काय देखणं घर बांधले 26 मजले मजले मापत आल्या राणी साहेब काय म्हणत डाव्या हातात रिबीन धरली उजव्या हातात कात्र धरली आणि त्या घराकडे बघत बघत कापणार एवढ्यात कात्र टाकून दिली काही काही विश्वकर्म्याला घाम फुटला राणी साहेब काही बांधकाम करण्यात फरक झालाय का? वायव्य नैऋत्य दिशेमध्ये काही फरक आहे का? आग्नेय कोपऱ्यातला काही फाल्ट आहे का? दरवाज्यात काही आपशकून दिसतोय का बर तुम्ही उद्घाटन करणं? काही काही म्हणली विश्वकर्म्या अरे तुझ्यासारखं घर कोणीच बांधू शकत नाही एवढं देखणं घर आहे मग तुम्ही उद्घाटन का बरं करणार? मी करणार म्हणली मी पाय ठेवणार नाही घरात का पण? विश्वकर्म्या आत्ता सकाळी निरोप आला रे माझ्या रामानं काल धनुष्याचं तोडण केले. भाव शब्दावर बोललेलो बरं मी. माझ्या रामानं धनुष्याचं उद्धरण केले आणि सीतेचं पाणी ग्रहण झालं
आज आरती माझ्या रामाचं लग्न आहे. आज सकाळी दूध संगावाला अल तुला तर माहित आहे विश्वकर्म्या माझा राम किती लाडका आहे ते. आणि ज्या दिवशी राम आणि सीता नवरा नवरी लग्न करून माझ्या पाया पडा येत्याल म्हणजे नवरा नवरी आमच्याकडे पद्धत आहे नवरा नवरीनं कुणाच्याही पाया पडा गेल्यावर रिकामी हातानं पडून घेत नाहीत काहीतरी देवं लागते. बरोबर आहे का? तुला तसं काय नाही काही काही मातेने सांगितलं विश्वकर्म्या माझा राम आणि सीता ज्या दिवशी मंडोळे बांधून माझ्या पाया पडा येत्याल त्या दिवशी की माझ्यासाठी बांधलेलं घर मी माझ्या रामाला देणार आहो म्हणली. एवढा भाव काही काहीचा प्रभू रामचंद्रावर होतो. काय म्हणून चाल रामाचं लग्न झालं पुन्हा लगेच राज्याभिषेक ठरला लगेच दोन वर मागितली वर मागितली दोन की भरताला राज्य रामाला असंच म्हणावं लागते बरं विश्व म्हणजे वाल्मिकी ऋषीने सांगितले क्रम असंच लावा म्हणून. आधी रामाला वनवास आणि भरताला राज्य असं नव भरताला राज्य आणि मग रामाला का तर त्याचं विश्लेषण वाल्मिकी ऋषी सांगतात. आधी रामाला वनवास जर म्हटलं झटक्यात माताला गेलं तर भरताला राज्य कुठून मागावं म्हणून क्रम असा आहे त्याचा सुद्धा क्रमानुसार एक एक शब्द ठेवायचा. मग किती भाव होता रामावर एका झटक्यात निघून गेला ना. मग तुकाराम महाराज मी साधं म्हणत नाही मी सुद्धा आज घोबड्यावर उभारून कीर्तन करतोय एवढे लोक ऐकतात. आज परमात्म्यासाठी मी नाचून नाचून करायला सगळं तयार आहे पण देवा तू काही कर एक दिवस असा आणू नको कशाचा अंतराय